नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण काय बघणार आहे तर माचीसच्या काड्यापासून विविध शेप कसा बनवायचा। तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक कात्री लागणार आहे, त्याच्यानंतर माचीसचा बॉक्स म्हणजेच काय त्याच्यामध्ये अशा काड्या असतात, त्या काड्या हे बघा तुम्ही इथे बघू शकता या काड्या, त्याच्यानंतर जर गरज लागली तर आपल्याला फेविकॉल पण लागणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आता स्क्वेअर बनवूया। स्क्वेअर बनवण्यासाठी काय लागणार आहे, चार काड्या लागणार आहे आपल्याला। चार काड्यापैकी बघा, एक दोन तीन आणि चार, बनला की नाही आपला स्क्वेअर, याला काय म्हणतात स्क्वेअर, ज्याच्या चारही साइड कशा असतात, इक्वल असतात। आता या स्क्वेअर नंतर आपल्याला बनवायचं आहे रेक्टॅंगल। मग आता ह्याच्यात बसला आपण रेक्टॅंगल कसा बनवायचा, तर बघा हा हे काडी अशी घ्यायची, दिसतंय तुम्हाला, दुसरी काडी अशी घ्यायची, आणि हे जोडून घ्यायचं। बनला का नाही तुमचा रेक्टॅंगल, बनला ना तुमचा रेक्टॅंगल, बघा ज्याच्या दोन साइड इक्वल असतात आणि पुढच्या दोन साइड म्हणजे पॅरेलल साइड ह्याच्या इक्वल असतात। घर कसं बनवायचं, हे खाली घ्यायचं, त्याच्यानंतर घराच्या भिंती बनवायच्या, दिसतंय का तुम्हाला, बघा दिसतंय छान आपण घराच्या भिंती बनवणार। बघा घराच्या वा वा किती सुंदर घर बनलं। आता वाटल्यास तुम्ही या घराला चिकटवू पण शकता। तर आज आपण नवनवीन कलाकृती या मातीच्या काडीने बनवणं शिकलोय। तुम्ही पण अशा नवनवीन गोष्टी बनवा। धन्यवाद।